आकाशवाणी मुंबई सहर्ष सादर करीत आहे सुप्रसिद्ध साहित्यिक वपू काळे यांच्या कथांचं अभिनाट्य वाचन. आज आपण ऐकणार आहोत मिड लँडिंग या वपू काळे लिखित कथेचं अभिनाट्य वाचन. बेल वाजली, प्रेरणा उठली, कष्टानं जड अंगानं फोनपर्यंत गेली आणि त्यापूर्वीच तो दैत्य किंचाळायचा थांबला. जणू त्याला फक्त तिची झोप मोडायचंच काम करायचं होतं. प्रेरणा पुन्हा अंथरुणात शिरली. खास गरज नसतानाही तिचा पांघरुणाकडे हात वळला, पण छातीपर्यंत पांघरुण ओढून घ्यायच्या आतच निखिलचा हात तिच्या गळ्यात पडला आणि मागोमाग तो तिच्याजवळ सरकला. गळ्याभोवतीच्या हाताला चिमटा घेत ती म्हणाली, जागे होता ना, मग फोन का नाही घेतलात? तो फोन माझा नव्हता. तुम्हाला घ्यायच्या अगोदरच ते समजलं होतं का? येस मॅडम. स्वस्थ शांत झोपणार असाल ना तर जवळ या, उगीच चाळे नाही करायचे. काय शांत पडून राहायला मी काय म्हातारा झालेलो नाही. दुर्दम्य आशावाद आणि कष्टासाठी अव्याहत उत्साही असणारी प्रेरणा निखिलला प्रथम हॉस्पिटलमध्येच भेटली. इंटेन्सिव्ह केअरमधलं शांत गंभीर वातावरण प्रेरणेच्या अस्तित्वानं हलकं झालं होतं. जवळपास सगळ्याच पेशंटची अवस्था चिंताजनक असूनही वाटायचं प्रेरणा जोवर ड्युटीवर आहे तोवर मृत्यू इथं फिरकायचाही नाही. मनात आलेला हा विचार निखिलनं त्याच वेळी बोलून दाखवला होता. प्रेरणा तेव्हा नुसती गालातल्या गालात हसली होती, पण तिचं लक्ष त्यावेळी मृत्यूशी निकराचा सामना देणाऱ्या सतीशकडे जितकं होतं तितकंच गुडघ्यात डोकं खुपसून बसलेल्या निखिलकडेही होतं. कुरळ्या केसांचा, गोऱ्या कातडीचा, भाबड्या डोळ्यांचा उंचा पुरा निखिल तिला आवडला होता. खरं तर त्याच्या रूपापेक्षाही मित्रासाठी स्वतःचा जीव काढून द्यायला तयार असलेला त्याचा स्नेहच त्याच्यापेक्षा आकर्षक होता. माणसं इतकं तुटून प्रेम करू शकतात. सतीशसाठी निखिलने जेवणखाण, झोप, विश्रांती सगळं सगळं सोडलं होतं. त्यानं सोडला नव्हता तो फक्त वॉर्ड. इंटेन्सिव्ह केअरमध्ये थांबायची कुणालाही परवानगी नसल्यानं तो दारापाशी ठाण मांडून बसला होता. जणू मृत्यूलाही तो तिथंच थोपवणार होता. जेवण खाण्याप्रमाणेच त्यानं धीर सोडला नसता तर बरं झालं असतं. अर्थात धीर सोडावा अशीच परिस्थिती होती. सतीशला सेरेब्रल हॅमरेज आहे म्हटल्यावर कोण गॅरंटी देणार? प्रेरणेनं कल्पना देताच निखिलला चक्कर आली. 5-10 मिनिटं मग विलक्षण धावपळीत गेली. निखिलची घरी पाठवणी केल्यानंतरच सतीशकडे लक्ष देणं शक्य झालं आणि नंतर काही तासातच प्रेरणेच्या देखतच इंटेन्सिव्ह केअर वॉर्डमध्ये असतानाच सतीशनं सगळ्यांचा निरोप घेतला. त्यानंतर 4 दिवसांनी निखिल अचानक प्रेरणेसमोर जाऊन उभा राहिला. तुम्ही? तुम्हाला डिस्टर्ब तर? डोंट वरी. माझं छोटं काम होतं. सांगा. सतीशला जिथे ठेवलं होतं ती कॉट एकदा बघायची. चला. काहीशा आश्चर्यानं प्रेरणा निखिलला घेऊन इंटेन्सिव्ह कडे निघाली. प्लीज रिमूव्ह युअर शूज. हा पेशंट इथे कधी आला? लगेच, एका तासाने. कॉट कडे बघत बघत निखिल बाहेर पडला. पाठोपाठ ती बाहेर पडली. निखिलची अवस्था पाहून तिनं विचारलं, कॉफी घेणार का? नाही नको, कशाला तुम्हाला उगाच त्रास. नाही, मी कॉफी घ्यायलाच चालले होते. ठीक आहे मग चला. तुम्हा मंडळींना काय म्हणू? जे मनात असेल ते म्हणा. मला वाटलं म्हणजे तसं वाटणं मूर्खपणाचं आहे हे माहीत आहे तरी वाटलं. सतीशची कॉट तशीच काही दिवस तरी रिकामी असेल. प्रेरणेनं त्याचं वाक्य पूरं केलं. निखिल बघत राहिला आणि बघता बघता त्याचे डोळे भरून आले. स्वतःला सावरता सावरता त्याला मुश्किल होऊन गेलं. तिलाही काय करावं सुचेना. ती नुसती पाहत राहिली. कॉफी येतो आणि कॉफी घेतो, दोघं गप्पच होती. आभार मानलेले तुम्हाला रुचणार नाही. नका मानू. तुमचा मित्र वाचला असता तर सगळ्याच शब्दांना अर्थ होता. हॉस्पिटलच्या फाटकापर्यंत तिनं निखिलला सोडलं. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताना तिला एकच विचार सतावित होता. ह्या माणसाचं कसं होणार? कुणीतरी ह्याला सांभाळलं पाहिजे. त्यानंतर केव्हा तरी कुणाच्या तरी लग्नाच्या रिसेप्शनला, एकदा चौपाटीवर, एकदा स्टेशनवर कुणाला तरी निरोप द्यायला आलेला असताना आणि एकदा अचानक एका फोटोग्राफरच्या दुकानात तिला निखिल भेटला.
सतीशचा फोटो एनलार्ज करून घ्यायला तो आला होता आणि त्यानंतर त्यानं प्रेरणाला ड्युटीवर असतानाच गाठलं होतं. सतीशबद्दल आशा नाही याचं आकलन झाल्यावर त्याच्या मनाची जी अवस्था झाली होती तशाच अवस्थेत तो तिला भेटायला गेला होता. हातातलं काम टाकून प्रेरणा त्याच्याबरोबर हॉटेलात गेली. एकही शब्द न बोलता निखिल दोन ग्लास पाणी प्यायला. काहीतरी कमी जास्त ऐकावं लागणार याची तयारी करून प्रेरणा तो बोलतो कधी याची वाट पाहत बसली. पण निखिल काही बोले ना. एनिथिंग रॉंग विथ युअर हेल्थ? नाही तसं नाही. आय एम परफेक्टली ऑल राईट. तुम्ही एका डॉक्टरला बनवायचा प्रयत्न करताय? नाही म्हणजे तसा मी बरा आहे पण आय एम टोटली अपसेट. का बरं? नाही ते तसं मला सांगता येणार नाही आणि अपसेट झाल्यावर मी इथं का आलो हेही मला सांगता येणार नाही. आय मीन वाय शुड आय बॉदर यू? डोंट वरी. आणि आता फार दिवस असे येता येणारही नाही. कपाळावरचा घाम पुसत निखिल म्हणाला. अजून तो नॉर्मलला आलेला नाही हे प्रेरणाने लगेच ओळखलं. इतक्यातल्या इतक्यात जर बीपी ॲपरेटस आणलं ना तर सिस्टॉलिक नक्की 108 आसपास आणि डायसिस्टॉलिक. तुम्ही असं पाहू नका. आता खरंच फार दिवस येता येणार नाही. का बरं? म्हणजे आलेलं बरं दिसणार नाही. कोणाला? तुमच्या घरच्या माणसांना. माझ्या घरच्या माणसांना? तुमच्या नव्या घरच्या म्हणजे होणाऱ्या घरच्या माणसांना. काय म्हणालात? पुन्हा कशाला म्हणायला हवं? तुम्हाला माहीतच आहे सगळं. शॉपिंग पण करून झालं असेल. यू आर अंडर अन अटरली रॉंग इम्प्रेशन. खरं? खरं म्हणजे अहो लग्नाचा विचार पण मला शिवलेला नाही. इंटर्नशिप संपली की झकास प्रॅक्टिस करायची आहे किंवा आपल्या कर्तृत्वाला वाव देणारी मस्त नोकरी बघायची आहे. पण केव्हा तरी माझं लग्न हे होणारच. हो साहजिकच आहे. पण त्याच्या या शब्दामागची हवा विरळ झालीये हे प्रेरणेनं लगेच ओळखलं. आता इथे का आलो ते सांगतो. तुमचं लग्न ठरलं असं मला समजलं. मग कामावर लक्षच लागेना. अर्धा दिवस दांडी मारली आणि आलो. प्रथम तुमचं अभिनंदन करावं म्हटलं. अभिनंदन करायला आलेल्या माणसासारखा ह्याचा चेहरा आहे का? पुन्हा त्याची गंमत करायची लहर येऊन प्रेरणा म्हणाली. आता खरं सांगू का काय झालंय ते? हा जरूर. बोलणी करायची की नाही ह्याचा विचार चाललाय. म्हणजे त्यांनी मला पसंत केलंय. त्यात काय नवल? नाही म्हणजे मीही नकार द्यावा असं काही नाही. मी डॉक्टर आहे तो आयएस आहे. शॉपिंग वगैरे पर्यंत गेलेलं नाही कारण ते इथेच केलं पाहिजे असं काही नाही. म्हणजे? नाही म्हणजे होकार दिला तर आम्ही 5-1 वर्ष कॅनडातच असू. ओह वंडरफुल. निखिलने पुन्हा आवेश आणला. पण आता प्रेरणेकडे बघण्याची त्याची नजर बदलली होती. उपासाच्या दिवशी जेवणाऱ्या माणसाबद्दल उपास करणाऱ्याला जे वाटत तशी ती नजर होती. आम्हाला कळवा त्यातून फायनल झालं तर. जरूर जरूर. पुन्हा टेलिफोनची बेल वाजली. निखिलचा हात अद्याप गळ्याभोवती होता. साली झक मारली. करा वाक्य पूर्ण करा. झक मारली आणि मी डॉक्टरनीशी लग्न केलं. करीन वाक्य पूर्ण करायला मी काय भीत नाही तुला. तुम्ही किती धीट आहात ते. पण हे वाक्य प्रेरणेनं ओठावरूनच परतवलं. एकतर ते बोलून उपयोग नव्हता आणि दुसरं म्हणजे तोपर्यंत ती टेलिफोन जवळ पोहोचली होती. हॅलो डॉक्टर, मी सिस्टर बोलते. हा बोला. डॉक्टर पेशंट आलाय. येऊ दे आपण करू ऑपरेशन. मी ते करायचं ठरवलंय. नक्की? हो. डॉक्टर पहा. हो कुणी चॅलेंज दिलं की प्रेरणाला जोर चढत असे. होत जायगा हे तिचे पेटंट शब्द ऐकल्याबरोबर निखिलची साखर झोप एका क्षणात संपली. ही बया काय आता नवीन मागे लावून घेतेय या विचाराने तो कमालीचा अस्वस्थ झाला. महिना दोन महिने स्वस्थ शांततेत गेले की प्रेरणाला काहीतरी हवं असायचं. एखादं आव्हान, एखादं धाडस, एखादा नवा उपक्रम आणि गंमत अशी की तिला काही ना काही मिळायचंही. हे अगोदर समजलं असतं तर. होत जायगा हा शब्द आपण प्रथम कधी ऐकला? फर्स्ट क्लासचा कुपे, लग्नानंतरचा पहिला प्रवास, पहिला एकांत, कथा कादंबऱ्यातून वाचलेला, एखाद्या चित्रपटातून पाहिलेला तो क्षण आता प्रत्यक्ष उगवलेला. गाडीनं स्टेशन सोडलं, हनीमूनचे क्षण सुरू.
स्टेशनवर निरोप द्यायला बरीच मंडळी आलेली. चेष्टा, मस्करी, नॉनव्हेज जोक्स, कारण नसताना दिलेले सावधानतेचे इशारे आणि शेवटी सिग्नल मिळता जा, तुला आता सरकार मान्य ग्रीन सिग्नल मिळालाय वगैरे वगैरे म्हणत मित्रांनी निरोप घेतलेला. दादरला गाडी थांबली आणि नवल म्हणजे रिझर्व केलेल्या कुपेवर अधिकार सांगत आणखी एक जोडपं आलं. मग कंडक्टरचं आगमन, तिकिटांची छाननी, कुपेत आम्ही नवजोडपं आणि कंडक्टर असतानाच गाडी हल्ली. साखळी ओढा. तर आपण म्हणालो नको उगीच भानगड. अगं मी सांगते साखळी ओढा. अगं प्रेरणा नको ना, वी विल मॅनेज. तुम्ही ओढणार नसाल ना तर मी ओढेन. ही तेवढ्यावर थांबली नाही, हिने स्वतः साखळी ओढली. हिच्या अंगात एवढा जोर. नंतर केव्हा तरी म्हणाली विल पॉवर वर्क्स. पण त्या दिवशी प्रचंड खोटा. गाडी पाऊण तास लेट, भांडण, बघ्यांची गर्दी. प्रेरणानं रोखठोक प्रश्न विचारले. तुम्ही पॅसेंजरना 15-15 दिवस आधी फॉर्म भरायला लावता. आम्ही तिकीटं कॅन्सल केली तर 25-30% पेनल्टी घेता. चुकून कुणी तिकीटाशिवाय सापडला तर वारेमाप दंड करता. माझ्याकडे तिकीटं आहेत, मला कुपे मिळालाच पाहिजे. जोपर्यंत तो मिळणार नाही ना तोपर्यंत गाडी दादर स्टेशन सोडणार नाही. शेवटी माघार घेत ते जोडपं निघून गेलं. आपण तर टरकूनच गेलो होतो, पण ही बाई शांत होती. गाडी पुन्हा सुरू झाल्यावर हिने दरवाजा आतून बंद केला आणि आपल्याजवळ आली. हे काय डोळ्यात पाणी, एवढे घाबरलात? नाही अगं तसं नाही, पण प्रेरणा तोपर्यंत तिनं आपल्याला कुशीत घेतलं. कुरळ्या केसातून हात फिरवत ती म्हणाली निखिल, ह्या जगात घाबरायचं ठरवलं ना तर जगण्याचीही भीती वाटेल. असं नाही करायचं. तू पुरुष आहेस, चांगला स्ट्रक्चरल इंजिनियर आहेस, हिम्मत हा तुमचा दागिना. मी मागे हटणारी नाही हे तू आता पाहिलं असशीलच. म्हणूनच उद्या वादळाशी सामना करायला उभा राहिलास ना तर मी पाय ओढणार नाही. वाऱ्याशी काय भांडतोस म्हणून मूर्खात गणना करणार नाही. तू ताकदीने उभा राहिलास ह्याचंच मला कौतुक वाटेल. अगं पण मी केवढा असा. ताकद म्हणजे शारीरिक नव्हे वेड्या, मानसिक. शरीर हे शून्य समज, आमच्या भाषेत जस्ट अ डिस्टिल वॉटर. मनाची ताकद मागे उभी करायची, देन एव्हरीथिंग सेल स्मूथली. अगं पण ही सरकारी माणसं. कोणती? म्हणजे गार्ड, कंडक्टर वगैरे. म्हणूनच आपले अधिकार आपल्याला पूर्णपणे माहीत हवेत आणि ते अधिकार वसूल करायची हिंमत हवी. लोकांना अधिकारच माहीत नसतात, त्याला काय करणार? तिचं म्हणणं खोटं नव्हतं. आपण म्हणूनच ते खोडून काढू शकलो नाही. तरी सुद्धा ह्या जगात माणसानं सांभाळून राहायला हवं, ह्यात वादच नाही. त्यातून सरकारी नोकरी किंवा निमसरकारी असली की मग तर संपलंच. दोन्ही ठिकाणी माणसांपेक्षा कागद महत्वाचे. कागदाच्या आहारी गेलेली यंत्रणा दारूच्या आहारी गेलेल्या माणसांपेक्षा भयाण. फार म्हणजे फारच जपावं लागतं, पण हिचा खाक्या काही निराळाच. त्या दिवशी तर चक्क एका नगरसेवकाला तिने गेट आऊट म्हणून हाकलून दिलं. प्रकरण कमिशनर पर्यंत केलं. कमिशनर राऊंड घेण्याच्या निमित्ताने स्वतः आले. प्रेरणेकडूनच त्यांना तपशील ऐकायची इच्छा होती. मॅटर्निटी होम पाहून झाल्यावर ते घरी आले. सर, मला माझी जबाबदारी पूर्णपणे समजते आणि पेलते. कॉर्पोरेटरने स्वतःचा मान सांभाळावा. एकतर कारण नसताना कुणी चढ्या आवाजात बोललेलं मला खपत नाही. फक्त जंगली माणसंच आरडाओरडा करतात कारण त्यांना शब्द वापरता येत नाहीत. यू आर व्हेरी ब्लंट. मी ऐकलं ते खरं होतं. शॅल आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट? आय लीव इट टू यू. सर जरा स्पष्ट म्हणजे सविस्तर बोलू का? गो ऑन. मला भेटायला आलेला गृहस्थ कॉर्पोरेटर आहे हे मुळात मला माहीत नव्हतं. मला माझ्या मॅटर्निटी होममध्ये या गोष्टी खपायच्या नाहीत असं त्याने म्हटल्यावर मी विचारलं माझ्या म्हणजे आपण कोण? तेव्हा कळलं की हे कॉर्पोरेटर आहेत. मी त्यांना ऑफिसात थांबायला सांगितलं. ते म्हणाले मला थांबायला सवड नाही. मग मी विचारलं आपण फोनवर अपॉइंटमेंट घेतली असतीत ना तर मी काम संपवून थांबले असते. त्यावर त्यांनी आवाज चढवला अपॉइंटमेंटच्या गोष्टी कुणाला सांगता? मी तुमची ट्रान्सफर घडवून आणू शकतो, डिसमिस करायला पण लावीन कमिशनरला सांगून. मग मला हे सहन करणं अशक्य झालं. ऑब्विसली. आणि मी त्यांना सरळ रस्ता दाखवला. वॉर्ड बॉईज कडून धक्के मारून घालवीन म्हटण्याचा रिपोर्ट आहे. इट्स अ फॅक्ट सर. बायकांच्या वॉर्डमध्ये येण्याचा त्याला अधिकार नव्हता. कमिशनर समजूतदार निघाले म्हणून बरं झालं. नोकरी गेली नाही, पण ऑपरेशन करायचा निर्णय जर हिने घेतला असेल तर काही खरं नाही. काही कमी जास्त घडलं तर एक जीव तर जाईलच, पण प्रेरणाची आणि त्याबरोबर आपली जी फरफट होईल त्याला सीमा उरणार नाही. फक्त DGO असलेल्या डॉक्टरने जनरल सर्जरी केली आणि ती फसली तर पहिली वरात वर्तमानपत्रवाले काढतील.
मित्र आणि नातेवाईकांमध्ये तर तोंडही काढता येणार नाही. ऑफिसकडून मिळालेली जागा सोडावी लागेल. डॉक्टर म्हणून कदाचित प्रेरणेला कधीही उभं राहता येणार नाही. आपण सांगूनही ऐकणार नाही, पण प्रयत्न करायला हवा. तुझा काय विचार आहे? मी ऑपरेशन करणार आहे. तू डॉक्टर असशील पण मूर्ख आहेस. शक्यता आहे. प्रेरणा ही गोष्ट हसण्यावरी नेण्यासारखी नाही आहे. निखिल, पेशंटचा माझ्यावर अपार जीव आहे, तितकाच विश्वासही आहे. मी हजारदा समजूत घातली पण ती बया ऐकायलाच तयार नाही आहे. माझ्या हातून तिची मरायची तयारी आहे आणि मी तिला नक्की मरू देणार नाही हे मला माहित आहे. अगं, पण तुझ्या ऑफिसच्या कायद्याप्रमाणे मी अपेंडिसायटिसचं ऑपरेशन करता कामा नाही. हो, तरी सुद्धा तुला जर कुणाला पत्ता लागायचा नाही आणि ती बया गेली तर पेशंट मरणार नाही. याच कॉन्फिडन्सने डॉक्टरने वागायचं असतं. तू ना तू तू सुखानं जगू देणार नाहीस. निखिल त्याच्या स्वभावाप्रमाणेच तडकातडकी करीत होता म्हणून प्रेरणेला मुळीच नवल वाटलं नाही. ती जाणून बुजून त्याच्याजवळ सरकली आणि खूप दिवसांनी त्याला एकेरी नावानं हाक मारीत म्हणाली, ए वेड्या, ऐक ऐक ना माझं. बोल. मी सिझेरियन करते ना, त्यातलाच प्रकार समज. तुला समजणार नाही पण तरीही मी सांगते अगदी अगदी सगळं स्टेप बाय स्टेप. हे बघ, अगदी प्रथम ॲबडॉमेन स्वच्छ करायचं, त्यावर स्टरिलाइज लिनिन टाकायचं, मग मिडल लाईन इन्सिजन, सुपरफिशियल फेशिया, डीप फेशिया, रेक्टस शीथ, मसल्स कापत जायचं, त्यानंतर पेरिटोनियम पकडून कापायचं. ॲबडॉमेन एकदा ओपन झालं की युट्रसची पोझिशन बघायची, त्याच्या खालच्या भागातील पेरिटोनियल लेअर कापून वेगळं करायचं आणि मग नुसता गर्भाशयाला आडवा छेद देऊन बेबी बाहेर काढायची. मग प्लॅसेंटा काढणं, क्लीन करणं, कुठे ब्लीडिंग आहे का ते बघणं, इन्सिजन वेडावाकडा वाढला नाही ना हे पाहणं आणि मग उलट्या क्रमाने शिवणं. हे झालं सिझेरियनच्या बाबतीत. अपेंडिसायटिसच्या बाबतीत ॲबडॉमेन ओपन करतात ना, तिथपर्यंत अगदी सगळं कॉमनच. फक्त इथे ज्याला मॅकबर्नीज इन्सिजन म्हणतात तो घ्यायचा, मग सिकम शोधायचा. सिकम म्हणजे काय माहित आहे? मला माहित नाही आणि आय एम नॉट ॲट ऑल इंटरेस्टेड. तुम्हाला इंटरेस्ट नाही हे मला माहित आहे. मग गप्प बस ना, तुला किती कळतं ते मला माहित आहे आणि ओव्हर कॉन्फिडन्स पाहिजे कुठेतरी अडकशील तेव्हा कळेल. हे बघ, तुला पुन्हा सांगतो, तुझं ज्ञान ठेव तुझ्यासमोर. मला जे हवंय ते तुम्हाला माझं शरीर हवंय. आणि यानंतरचा संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी प्रेरणा तिथून उठली आणि सरळ बाथरूम मध्ये गेली. तिनं शॉवर सुरू केला, केसापासून पायाच्या नखापर्यंत स्वच्छ व्हायचं आणि पुन्हा गाऊन चढवून औषधं, इथर, रक्त या राज्यात प्रवेश करायचा हेही रोजचंच झालं होतं. अंगवळणी पडलं होतं. आजची गोष्ट जरा निराळी होती. निराळी म्हणजे ॲबडॉमेन ओपन केल्यानंतर निराळ. सिकमच्या शेवटच्या टोकाचा शोध घ्यायचा, त्याच्या टोकाला अपेंडिक्स महाराज. मग मिसेंटरीपासून रक्तवाहिन्या कापून साहेबांना सुटं करायचं, महाराजांना कापायचं, घट्ट बांधून राहिलेला स्टंप कॉटराइज करायचा, मग या चिरंजीवांना गुंडाळून आत लोटून बटव्याचं तोंड बंद करायचं. आहे काय नाही काय. शॉवरखाली त्या धारा झेलत असतानाच प्रेरणेनं मनोमन ऑपरेशन संपवलं. सगळं नीट झालं होतं. तिला मग नवा उत्साह आणि आत्मविश्वास आला. आता फक्त अंमलबजावणी राहिली होती. ती स्वतःशीच पुटपुटली, होत जायगा. ज्या शब्दांनी आपल्याला एक अननुभूत सुरसुर येते त्याच शब्दांनी निखिल एकदम गॅस संपलेल्या पुग्यासारखा कसा होतो याला काय म्हणावं? एवढा क्वालिफाईड माणूस, पुरुषासारखा पुरुष, याला जिगर कशी नाही, हा चिडून कसा उठत नाही? ह्याचा सगळा राग आणि पुरुषार्थ ब्लॉकचा दरवाजा लावल्यावर. मगाशी आपण बोलायला नको होतं पण ते सत्य होतं म्हणून आपणही त्यावर नियंत्रण नाही ठेवू शकलो. ह्या माणसाला फक्त आपला देह हवाय. ह्या देहात एक मन आहे, त्या मनाला अनेक पैलू आहेत, अनेक कप्पे आहेत. त्या मनामध्ये व्याधीने जर्जर झालेल्या माणसांसाठी अपार करुणा आहे. त्यांना सौख्य देण्यासाठी हे मन शरीराची पर्वा करत नाही. 22 तास हे मन शरीराला राबवतं. आणि ह्या माणसाला हे शरीर घरी येताच फक्त तेच हवंय. ह्याच शरीरात एक सतत विचार मग्न असलेला मेंदू आहे. त्या मेंदूला सतत नवी शिखरं दिसतात, सतत नवं आकाश दिसतं. मानवी शरीर त्या मेंदूला कायमच आव्हानाचा विषय झालेलं आहे. त्या मेंदूने फक्त मरणाला शत्रू मानलं. तो मेंदू भ्यायला कशालाच नाही, कारण मिळालेलं ज्ञान पचवून तो पुन्हा अज्ञानताकडे धाव घेतोय. त्याला थांबायला सवड नाही. त्या मेंदूला राजकारणाची चीड आहे. राजकारण खेळणाऱ्या फालतू माणसांकडे पाहायलाही सवड नाही. आव्हान स्वीकारायचं ते बुद्धीचा कस लागेल अशा प्रांतात. राजकारण म्हणजे शक्तीचा व्यय. हे कसलं आव्हान! नित्य नवी आव्हानं पुरवतं ते माणसाचं शरीरच. आणि ह्या माणसालाही हवंय ते
फक्त शरीरच, पण ते फार निराळ्या अर्थानं. बाकी कशाचीही त्याला जरुरी वाटली नाही. आपल्या शरीराने निखिलला फक्त एकाच प्रकारचं आव्हान दिलं. आठव्या खेपेला आलेल्या त्या बाईला मी विचारलं, कंटाळली नाहीस का बया? नवऱ्यानं जबरदस्ती केली तर त्याला बलात्कार म्हणत नाहीत. तिचं ते उत्तर ऐकून वाचाच बसली माझी. त्याच खेपेला ती बाई आपल्या देखत मान वाकडी करून गेली आणि आपण काही करू शकलो नाही. सुन्न मनाने रात्री 1:45 घरी आलो. असेच शॉवरखाली उभे राहिलो, अंग नीट न पुसता गाऊन गुंडावून निखिलच्या शेजारी जाऊन पडलो. डोळ्यातून पाणी काढायला आपल्याला आवडत नाही, पण वाटलं नवरा बायकोची जोडी पाखरासारखी नांदायची. पण त्यातला एक ओरबाडून सुखाची वसुली करतो आणि दुसरा त्या क्षणासाठी कायमचा जगाचा निरोप घेतो. जगण्याच्या सुखालाही पारखा होतो. कसलंही जीवन, कसलंही शरीर. निखिलच्या कुशीत शिरून खूप खूप रडावंसं वाटलं. आपण जवळ गेलो आणि अंगावर तुटून पडत तो म्हणाला, आज कशी आपण आलेस. स्पर्शानं सांत्वनही करता येतं ह्याचा मागमूस नसलेला तो पशु. मित्रासाठी गुडघ्यात मान घालून रडणारा निखिल असा असेल असं वाटलं नव्हतं. हा प्राणी खूप भावनाप्रधान आहे एवढाच आपण त्याचा अर्थ घेतला. त्याला कुणीतरी सांभाळायला हवं एवढंच आपल्या मनाने घेतलं. दिसायला चांगला होता यात वादच नव्हता. तसंच म्हणायचं तर देखण्या मुलांची मेडिकल कॉलेजला वाढ नव्हती का? आपल्यासाठी करणारे कमी होते का? आपल्या ह्या प्रांताकडे तेवढं लक्षच गेलं नाही. मानवी शरीरानं निसर्गाने दिलेलं आव्हानच एवढं प्रचंड वाटलं होतं की त्या तारुण्यसुलभ वयातही मन शरीर व्यापून गेलं होतं ते ज्ञान लालसेनं. निखिलच्या मित्रालाही आपण नक्की मरू देणार नाही हा आपल्यातला आत्मविश्वास. सतीश गेला आणि निसर्गापेक्षा नियती नावाची मोठी शक्ती असते हे समजलं. बरा होत आलेला सतीश आपल्या आत्मविश्वासावर वार करून गेला. आपलं काहीसं स्वाभिमानी मन रक्तबंबाळ झालं. तशाच मनस्थितीत दुसरा भावनाप्रधान जीव भेटला. त्याचं रक्षण करण्याच्या भावनेनं आपण बोहल्यावर उभे राहिलो. एक नवं आव्हान स्वीकारायचं म्हणून अंतरपाटापलीकडच्या भावनाप्रधान माणसाला आपण बदलणार होतो. आणि मग वेळ निघून गेल्यावर पत्ता लागला की हा माणूस भावनाप्रधान नसून भित्र आहे. आपलं काहीतरी हिरावलं जाईल ह्या कल्पनेनं सतत भेदरलेला माणूस हा. ही भीती कधीच दूर करू शकलो नाही आपण. सगळीच भित्री माणसं जशी अरेरावी असतात ना, तसाच निखिलही अरेरावी निघाला. तो जितका अरेरावी होता ना तितकाच स्वार्थी होता. कोणत्याही लहान मोठ्या स्वार्थाला धक्का लागायची वेळ आली की तो चिडत होता. बाहेरही कोण सहन करणार? बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं नुसतं खरं असून चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्याची किमया असावी लागते. त्यासाठी थोडं धाडस हवं आणि इथंच नेमकं गाडं अडलेलं होतं. इतर माणसं तर काय टपलेलीच असतात, खरी नाणी त्यांना कुठे हवी असतात. अशी 100 खोटी नाणी एका खऱ्या नाण्याला घेरतात आणि प्रेरणा एकदम भानावर आली. विचारांच्या तंद्रीत आपण शॉवरखाली किती वेळ आहोत याचं तिला भानच नव्हतं. ऑपरेशनचा विचार करता करता आपण निखिलपाशी येऊन थांबलो हे लक्षात येऊन तिनं शॉवर थांबवला. सकाळच्या कुरबुरीचं निमित्त करून निखिल बाहेर पडेल. आपण ओपीडीत गेलो की भरकन येईल, घाईघाईने सकाळचं उरकेल आणि कामावर पसार होईल. आज तारीख किती बरं? 16. अरे हो, आज निखिलला स्टेटमेंट द्यायचं होतं. निखिलला विचारायलाच हवं. स्वतःची बाजू ठणठणीत असतानाही हा प्राणी गप्प बसेल. येऊन जाऊन भीती कसली तर नोकरी जाईल ह्याची. जाऊ दे, बायकोने बांगड्या भरलेल्या नाहीत. प्रेरणा घाईघाईनं बाहेर आली. निखिल अजून लोळतच होता, नेहमीप्रमाणे प्रेरणेला न आवडणाऱ्या पोजमध्ये. आज इन्क्वायरी तरी हा प्राणी शांत. जग पचवलेला माणूसच शांत झोपू शकतो किंवा निखिलच. चहाचा कप समोर ठेवून प्रेरणानं निखिलला उठवलं. चहा घ्या. चहा संपेपर्यंत तिनं इतर कामं संपवली. आज काय करायचं ठरवलंय ते सांगाल का? विचार करतोय. तुम्ही साईटवर नसताना कॉन्ट्रॅक्टरने मिशीफ केली हे सगळ्यांना माहीत आहे ना? हो माहिती आहे. मग तुम्ही का भीताय? तुमची डायरी पण आहे ना? आहे. साईट बुक मध्ये तुमच्या इन्स्ट्रक्शन आहेत ना? तेच पान कोणीतरी फाडलंय. हे तुम्हाला कधी समजलं? त्याच दिवशी. मग काय केलं तुम्ही? काही करू शकलो नाही. कॉन्ट्रॅक्टरने वरपर्यंत सगळ्यांचे हात दाबलेले आहेत.
तुम्ही का गप्प बसला? बोलून फायदा नव्हता. घाबरलो असं का नाही सांगत? घाबरलो, ठीक आहे, घाबरलो, हो हो घाबरलो. आणखीन काय म्हणायचं तुला? प्रेरणा गप्प बसली. खालून सिस्टरचा निरोप आला तेव्हा ती निघाली. हे बघ प्रेरणा, शेवटचं सांगतो, ऑपरेशन करू नकोस. माझी एन्क्वायरी आहे, काय होईल ते सांगता येत नाही. आणि त्यात त्यात तू जर असा काही घोटाळा केलास ना. लक्षात आलं, आता मी शेवटचं सांगते तेही ऐका. कोणाचेही हात कुठपर्यंतही पोचलेले असोत, आपण आपलं मत ठणठणीतपणे मांडायला हवं. गप्प राहू नका, कारण नसताना दोषी ठरू नका. तितकीच वेळ आली तर ठणठणीतपणे राजीनामा द्या. इतर ऑपरेशन्स, स्टरलायझेशन्स यात दुपार झाली. मग अॅनस्थेटिस येतो, हव्या त्या ग्रुपचं रक्त मिळतो, थांबावं लागलं. प्रेरणा ऑपरेशनला उभी राहिली. तिनं क्षणभरच डोळे मिटले. तिला आठवलं, सकाळीच आपण सगळं ऑपरेशन केलेलं आहे. तिचं मन स्थिर झालं आणि ती सिस्टरला म्हणाली, स्कॉल्पेल प्लीज. ऑपरेशन संपताच दोन जिने चढून वर येण्याचंही तिला त्राण नव्हतं, पण आता एकांताची फार गरज होती. आणि इतका हुकमी एकांत फक्त शॉवर खाली मिळणार होता. घरात पाऊल टाकता टाकता फोन वाजला. हॅलो, हा मी वाकणकर बोलतोय. बोला. कोण? डॉक्टर वहिनी का? हो. वहिनी, बातमी फारशी चांगली नाही. इन्क्वायरी संपली का? हो, एवढ्यातच झाली. कशी झाली? इन्क्वायरी नावापुरतीच होती. निर्णय जवळजवळ कालच त्या चोराने घेतला होता. आय कॅन इमॅजिन. निखिलला सांभाळ, त्याला सांगा की सस्पेन्शनची ऑर्डर तात्पुरती आहे. मला पेपर्स पाहायला मिळतील का? मला ही केस लढवायची आहे. मी प्रयत्न करीन, पण त्यापेक्षाही निखिलनं जरा धावपळ केली पाहिजे. त्यानं कमीत कमी आज गप्प बसायला नको होतं. आय नो दॅट. पुढचं बोलणं न ऐकता प्रेरणानं फोन बंद केला. तिला का कुणास ठाऊक, शॉवरही घ्यावासा वाटेना. सुन्न मनानं ती पलंगावर पडून राहिली. लॅचकीचा आणि पायाचा आवाज न करता निखिल आला. त्यानं कपडे बदलले, हातपाय धुतले, तोंड धुतल्यासारखं केलं. प्रेरणानं ऑपरेशन केलं नसेल तर किती बरं होईल असा विचार करत तो तिच्या शेजारी आडवा झाला. प्रेरणेनं डोळे उघडलेले पाहताच त्यानं तिला जवळ ओढले. तुम्हाला फार हवी आहेस, अगदी सवय. मी अजिबात मूडमध्ये नाही आहे. माझं लक्ष पेशंटकडे, पेशंट अजून अनकॉन्शियस आहे. निखिलला गरगरायला लागलं. ती भया गचकली तर संपलंच. तेवढ्यात फोन वाजला. प्रेरणा धावली. डॉक्टर खाली या, पेशंट तुमची वाट पाहतोय. प्रेरणेनं स्वतःभोवती गिरकी घेतली. निखिलने काय ते ओळखलं. पेशंट वाचला म्हणजे आपण सुटलो. त्यानं पटकन प्रेरणाचा हात धरला. तिनं तो झटका देऊन सोडवून घेतला. तो स्पर्श तिला कसा तरीच वाटला. मागे वळून न पाहता ती खाली आली. प्रथम अभिनंदन केलं ते अॅनास्थेटिस्टनं. मग स्टाफ गोळा झाला. कौतुकाच्या नजरा तिला वरचेवर झेलत होत्या. हास्य विनोदात तास निघून गेला. प्रेरणानं वॉर्डमध्ये चक्कर टाकली. प्रत्येक कोटपाशी ती थांबत होती, बोलत होती, गप्पा संपतच नव्हत्या. शेवटी सिस्टर म्हणाली, डॉक्टर आता तुम्ही रेस्ट घ्या, खूप झालं, घरी जा. नाईलाजानं प्रेरणा वॉर्डच्या बाहेर आली. गुड नाईट असं म्हणत सिस्टरनं दार लावून घेतलं. प्रेरणा जिन्याजवळ आली. काही पायऱ्या चढून मिड लँडिंगवर आली. तिनं वर पाहिलं, तिला घराचा दरवाजा दिसला. तिनं मग खाली पाहिलं, तिथं वॉर्डचा दरवाजा होता. प्रेरणा आळीपाळीनं दोन्ही दरवाजांकडे पाहत राहिली. प्रत्येक दारापलीकडे एक एक विश्व होतं. खाली गेली तर त्या विश्वात प्रत्येक क्षणी एक नवं आव्हान होतं. प्रत्येक कॉट म्हणजे बुद्धीला आव्हान होतं, डॉक्टरी कौशल्याला आव्हान होतं. त्या विश्वात प्रेरणेबद्दल अलोट भक्ती होती. तिच्या कुशाग्र बुद्धीबद्दल आदर होता. न थकणाऱ्या शरीराबद्दल कुतूहल होतं. त्या विश्वात ती एक शक्ती होती, तिला शरीर नव्हतंच. प्रेरणेनं वरच्या दरवाजाकडे पाहिलं. त्या दारापलीकडेही एक विश्व होतं, पण त्या विश्वात तिला फक्त शरीर होतं. दुसरं अस्तित्व नव्हतं, फक्त शरीर. प्रेरणेला मग एकाएकी थकवा आला. उरलेल्या पायऱ्या संपणारच नव्हत्या, वरचा मजला येणारच नव्हता. तिनं मग खाली पाहिलं, त्याचाही उपयोग नव्हता. गुड नाईट डॉक्टर म्हणत सिस्टरनं मगाशीच दरवाजा लावला होता. प्रेरणा तशीच उभी होती मिड लँडिंगवर. मिड लँडिंग
सुप्रसिद्ध साहित्यिक बपू काळे यांच्या कथेचं अभिनाट्य वाचन आत्ताच आपण ऐकलं. यातील कलाकार निखिल हजारे, मिलिंद सफई, सुधाकर भानुषे, माधुरी लोकरे आणि लतिका बोरे. निर्मिती सहाय्य लीना साळसकर आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.